त्यावेळी त्या व्यक्तीने जे तुम्हाला बोललं असेल, ज्या प्रकारे ती व्यक्ती तुमच्याशी वागली असेल, तरी पुन्हा ती वेळ आणि पुन्हा ती संधी आपल्या आयुष्यात येणार नाही. मग ह्यावेळेस काय करणं आवश्यक आहे? तर राईट थिंग अँड दॅट इज फॉरगिवनेस. करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला हे समजणं की पास्ट इज पास्ट. ज्या घटना घडून गेल्या आहेत त्या काही बदलता येणार नाही आहेत. त्यावेळी त्या व्यक्तीने जे तुम्हाला बोललं असेल, ज्या प्रकारे ती व्यक्ती तुमच्याशी वागली असेल, आता तुम्ही कितीही म्हटलं तरी पुन्हा ती वेळ आणि पुन्हा ती संधी आपल्या आयुष्यात येणार नाही. मग ह्यावेळेस काय करणं आवश्यक आहे? तर राईट थिंग अँड दॅट इज फॉरगिवनेस. पहिलं जे सगळ्यांसाठी आपल्याला करण्यासारखं आहे आणि ते म्हणजे इनर फॉरगिवनेस, की एखाद्या व्यक्तीला आपल्या मनापासून माफ करून टाकणं, विच इज थेरॅप्युटिक. त्या व्यक्तीबद्दल असणारा जो काही राग आहे, द्वेष आहे किंवा कुठलीही हर्ट फिलिंग आहे, ती आपण माफी करून मोकळी करतो तेव्हा आपलं मन हलकं होतं. त्याचा परिणाम आपल्याला इनर पीसमध्ये मिळतो. आपल्याला खरंच आयुष्यामध्ये काय हवं आहे असं जर आपण खूप शांतपणे विचारलं तर आपल्याला एकच उत्तर मिळेल, ती म्हणजे शांतता. आणि ही शांतता शोधण्यासाठी म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर, तिच्याशी बोलल्यानंतर बोलण्याचं जे सुख आहे ते घेऊन आपलं मन शांत होतं. एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळते. मात्र ही सगळी एक्सटर्नल शांती टेम्पररी आहे. मग काय आहे जे परमनंट आपल्याला शांत करणार आहे? तर ते आहे ही मनाची शांती जी क्षमेतून निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला कधी क्षमा करून बघा, आपलं मन हलकं झाल्याचं फिलिंग येतं. एखाद्या व्यक्तीविषयीचा राग द्वेष कायमचं सोडून बघा, आपल्या मनामध्ये एक स्थिरता आणि शांतता निर्माण होते. आणि ही शांतता आपण काही केले आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.